नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत, तर ह्या उपवासासाठी अगदी 15 मिनटात तयार होणारी आपण उपवासाची इडली पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण साबुदाणा न वापरता ही इडली तयार करत आहोत. यापूर्वी आपण उपवासाचे अनेक पदार्थ पाहिलेले आहेत. तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवर उपवास या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता किती छान मऊ अशी इडली झालेली आहे आणि छान जाळी आलेली आहे आणि चवीलाही आपली जशी डाळ तांदळाची इडली लागते सेम तशीच लागते. तर एक वेळ करून पहा. तर इथं आपण इडली बनवण्यासाठी घेतलेलं आहे 1/2 कप वरई म्हणजेच भगर. तरी आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यायची आहे. त्याची पावडर बनवायची आपली, जसा आपला बारीक रवा असतो अगदी त्याच टाईप. तर इथं मी फिरवून घेतलेलं आहे आणि थोडंसं रवा टेक्स्चर आहे, अगदी बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीनेच आपण ह्याला तयार करून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला इडली जी आहे ती फार चिकट चिकट राहणार नाही. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा मीडियम साईजचा कच्चा बटाटा. तर मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. तर बटाट्यासोबतच मी घेत आहे 1/2 कप दही. तर तुम्ही हवं असेल तर बटाटा अगोदर फिरवून घेऊन मग दही घालू शकता. तर इथं दही थोडंसं आंबट असलं पाहिजे. जितकं आपली वरई असेल त्याच्या अर्धं आपल्याला दही घ्यायचं आहे. आता हे मी दोन्ही व्यवस्थित फिरवून घेतलेले आहे. बटाट्याचे तुकडे राहणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. तर आता हे दही आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला वाटून घेतलेल्या भगरीच्या पिठामध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही, त्याची फक्त काळजी घ्यायची. हे दोन्ही छान मिक्स झालेलं आहे. ते झाकणामध्ये राहिलेलं थोडंसं मिश्रण मी घालत आहे आणि चवीसाठी थोडंसं 1 चमचा मी बारीक चिरून घेतलेलं आहे. मिरच्यांचे तुकडे घालत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी हरकत नाही. पण याच्यामुळे इडलीला जी आहे थोडीशी टेस्ट येते, कारण वरईला तशी स्वतःची अशी काही टेस्ट नसते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलंही घालू शकता. तर ते झाकून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची आहे. स्टीमरमध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्याबरोबर इडली पात्रही ग्रीस करून घ्यायचं आहे. तर मी तुपाने ग्रीस करून घेतलेले आहे. तर 15 मिनटं झालेली आहे. तर मिश्रण आपल्याला पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालत आहोत आणि तेही छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर थोडंसं घट्ट आहे तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत. पण पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे, म्हणजेच 1-1 चमचा होईल इतपतच. कारण जर मिश्रण पातळ झालं तर इडल्या व्यवस्थित फुगणार नाहीत. तर आता छान असं पीठ तयार झालेलं आहे. इथं साधारण मी 1 टेबलस्पून पाणी वापरलेलं आहे. हे 1/2 कप पाणी आहे, त्याच्यामधून अर्धच आपण पाण्याचा वापर केलेला आहे. आता इडली व्यवस्थित फुगण्यासाठी आपण घालत आहोत 1/2 चमचा बेकिंग सोडा, म्हणजेच खाण्याचा सोडा. आणि त्याच्यावर घालत आहे 1 चमचा पाणी, म्हणजे सोडा जो आहे तो ॲक्टिवेट होतो पटकन. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो एकाच डिरेक्शननी फिरवायचं आहे ज्यावेळेस आपण सोडा घालतो त्यानंतर. तर व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे. तर बॅटर तयार करण्यासाठी मला 1/2 कपमधून अर्धं पाणी लागलेलं आहे. तर आपण ग्रीस करून घेतलेल्या इडली प्लेटमध्ये बॅटर घालून घेऊयात. तर पाण्याची क्वांटिटी तुमच्या दह्याच्या थिकनेसवर शिवाय बटाट्याच्या साईजवरही डिपेंड राहणार आहे, त्यामुळे पाणी कमी जास्तही लागू शकतं. तर आता आपण सर्व बॅटर घालून घेतलेलं आहे आणि एवढ्या 1/2 कप भगरीमध्ये माझ्या 7 इडल्या तयार झालेल्या आहेत. तर आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं, तेही छान गरम झालेलं आहे. आणि आता आपण इडली प्लेट ठेवलेली आणि झाकून 15 मिनटं आपल्याला इडल्या वाफून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर. इडली तयार होते तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट चटणी बनवूयात. त्यासाठी घेतलेलं आहे 1/2 कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते 2 मोठे चमचे घेतलेले आहे. तर त्याचबरोबर चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. तर हे बारीक पेस्ट तयार नाही झाली अजून. तर याच्यामध्ये आपण घालूयात 2 चमचे दही आणि त्याचबरोबर आता हे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे पाणी घालून. आणि आपल्याला हवी तशी घट्ट पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे. तर आता याला आपण फोडणी घालणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी घेतलेलं 1 चमचाभर तूप आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. आणि मिरची फ्राय झाल्यानंतर आपण ही जी तुपाची फोडणी आहे ती चटणीमध्ये घालायची आहे. मस्त अशी झटपट आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट तयार नसेल तर तुम्ही भाजून घेतलेले शेंगदाणेही वापरू शकता. तर इथं साधारण 15 मिनटं झालेली आणि इडली आपल्या छान तयार झालेली आहेत. तर आता इडली प्लेट व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण डिमोल्ड करून घेत आहोत. तर आता मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत, एकदम स्पॉन्जी. तुम्ही तर पाहू शकता किती मस्त अशी इडली जाळीदार तयार झालेली आहे आणि चवीलाही तितकीच सुंदर लागते. तर एक वेळ करून पहा. तर इथं माझ्या 1/2 कपमध्ये 7 इडल्या तयार झालेल्या आहेत.
तर तुमच्या इडलीच्या प्लेटवरही त्या डिपेंड राहणार आहेत, कमी जास्तही होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपण या इडल्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण साबुदाणा वगैरे न वापरता पटकन अशी इडली बनवलेली आहे. तुमच्याकडं जर साबुदाणा नसेल त्यावेळेस तुम्ही बटाटा वापरून अशी झटपट इडली बनवू शकता. आणि यापूर्वी आपण उपवासाचे अनेक पदार्थ पाहिलेले आहेत, त्यामध्ये मी जो नायलॉन साबुदाण्याचा चिवडा असतो तो न तळता भाजून चिवडा बनवलेला आहे. तर डाएटसाठी एकदम उत्कृष्ट असा तो चिवडा आहे. तर एक वेळ तुम्ही करून पहा. इथं तुम्ही इडली पाहू शकता किती स्पॉन्जी जाळीदार झालेली आहे. चवीलाही तितकीच सुंदर अशी इडली एक वेळ करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.